मधुरा बस मधुरा हाँ तुला काहीतरी सांगायचं होतं सांगू हाँ बोल ना हाँ मला आता इथे राहावंसं वाटत नाही मी जातो इथून दुसरीकडे राहीन कुठेतरी काय झालंय आदित्य तुला असं का वाटतं माहित नाही पण सगळंच नकोसं झालंय मला तेच तेच विचार त्याच त्याच आठवणी तीच रूम तेच घर आणि तसंही आता माझ्यासाठी इथे काही राहिलेलं नाही तुला असं बोलताना काहीच कसं वाटत नाही आदित्य ते सहज कसं बोलू शकतोस हे सगळं जे वाटलं ते सांगितलं प्लीज मधुरा प्लीज मला थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस समजून घे ठीक आहे घेते समजून पण तू कधीच समजू शकणार नाहीस तुला जायचंय ना तू बिनधास्त मी नाही अडवणार तुला तसे तुला अडवणारी मी कोण आहे ना मधुरा प्लीज आता इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस सॉरी नाही नाही करणार हा मी तुला इमोशनल ब्लॅकमेल नाही तू तुला हवं ते कर नाही आणि तसे याआधी मी एकटीच होते ना मी नाही पण जाण्याआधी मला तुला काहीतरी सांगायचंय हे ऐक आणि मग सांग अरे गेरा अरे ये ना सॉरी तुम्ही झोपलेलात का अरे नाही जस्ट तयारीत होतो बस 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 काय काय झालं काय एवढ्या रात्री काय आलीस एकदम काही सांगायचंय नाही इतके अस्वस्थ काय नाही म्हणजे तस काही बोलायचं तर नाहीये म्हणजे असच सहजच म्हणजे खर तर ना मला कळत नाहीये मला तसं काही सांगायचं नाहीये मला पण कस सांगू म्हणजे नाही तुला काय झालंय तुला काय वाटतंय तुला सांगता येत नाही ना ओके काय हरकत नाही एक काम कर डोळे मीट शांत बस मी माझ्या खोलीत जाते मग खरंच मजा ऐक ना खरं वाटेल तुला रिलॅक्स होशील
सगळे विचार मनातून काढून घ्या. शांत, एकदम शांत. आदित्य, आदित्य उठ. उठ उठ. अरे सर उठ. शिट, मला उठायला उशीर कसा झाला? एक सेकंड यार, अलार्म लावायचा विसरलो मी. आदित्य इट्स ओके, इट्स ओके. शांत हो आदित्य. घे चहा घे. काय आहे सगळं? ते दिसतंय तेच. तू का केलं असे? असं माहित नाही, जे वाटलं ते केलं. ठीक आहे ठीक आहे, तू घे, तू चहा घे. सगळीकडे कचरा आहे नुसता. कचराच आहे सगळा, सगळ्याचाच कचरा झाला. आता याच काय करायचं? फेकून दे सगळं. जे कचऱ्याचं करतात तेच. आर यू शुअर? नकोय मला हे सगळं. पण तू हे सगळं रागाच्या भरात तर बोलत नाहीयेस. मी अतिशय शांतपणे विचार करून बोलतोय. फेकून दे सगळं. ठीक आहे. मधुरा, मी राही नितेस तुझ्यासोबत. खरच? काल रात्री मी खूप विचार केला. मी थांबेन इथे. पण तू काय करणार आहेस इथे थांबून? माहित नाही, पण तुला एकटीला सोडून मी कुठेही जाणार नाही. मी सतत तुझ्या सोबत असेल. बस आदित्य, हेच अपेक्षित होत. पुन्हा तू फक्त माझ्या सोबत राह, बाकी मी सांगेन ना कसं आणि काय करायचंय ते. नाही, मला बाकी काहीही करायचं नाही. मी इथे असेन ते फक्त तुझ्यासाठी. इतर गोष्टींशी माझा काहीही संबंध नसेल. मी एकटा असताना तू माझ्या सोबत होतीस. तू मला सावरायला मदत केलीस. म्हणून यापुढे तू एकटी नसशील. मी असेन तुझ्या सोबत. थँक यू सो मच. मला खरंच बाकी काही नकोय, फक्त तू सोबत हवायस. देते आता तू हळूहळू मला हवं ते सगळं करायला लागशील. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला, आजचा दिवस फार महत्वाचा आहे, आपल्याला भरपूर काम करायचं. चला. येस सर, आजचा लाईनअप रेडी आहे सर. गुड, नंतर मला आतमध्ये आणून दाखव. हो सर. आणि आज आपल्याला ते परवा आपण त्या साईटवर गेलो होतो ना, त्यांच्या सर हे तुम्ही गाडीतच विसरलात. अरे हा, ओके सर.
चक्क टिफिन आणलाय तुम्ही यार. हो का? म्हणजे मीरा मॅडमने दिलेला असणार ना. हा म्हणजे दुसरं कोण देणार? म्हणजे आजपासून सरांना घरचं खायला मिळणार. मजा आहे सरांची. बर आणखीन काही थोडी मजा करायची झाली सगळी. सॉरी सॉरी सर. काय सांगितलं, आजचा दिवस महत्वाचा, एकही मिनिट वाया घालवू नका, चला कामाला लागा. येस सर. काय झालंय, कसला विचार करतोयस? काही नाही. मग इतका अस्वस्थ का दिसतोयस तू? देवाशीचा फोन आला होता, त्यांचं माझ्याकडे काहीतरी काम. कसलं काम? कसलं काम ते नाही सांगितलं त्यांनी. भेटायला बोलावलंय मला. नाही, तुला त्यांना भेटायला जायची काही गरज नाही. त्यांचं काम आहे ना, मग त्यांना ये म्हण. तू नको जाऊस. त्यांना बोलावणं बरं नाही दिसत. त्यांचं काहीतरी महत्वाचं काम असणार, त्याशिवाय त्यांनी मला फोन नसता केला. आदित्य, तुला काहीच कसं कळत नाही रे? हा सगळा त्यांचा प्लॅन आहे. तुला ऑफिसमध्ये बोलवून तुझा अपमान करायचा आहे त्यांना. ही मीराताई सारख्या आतल्या गाठीची आहे ना, मला माहिती आहे, मी ओळखते त्यांना चांगले. उगाच नको तो विचार करू नकोस मधुरा. कदाचित तू विचार करतेस तसं काही नसेलही. आपण उगाच कशाला उलट विचार करायचा? आणि तसं काही झालं तर मी बघेन काय करायचं. मला तरी हे सगळं चुकीचंच वाटतं. तुला हवं ते कर, पण त्यांचं काही ऐकून घेऊ नकोस. काय ऐकायचं काय नाही ते मी ठरवेन, तू नको सांगू. आणि मी तुला हे सगळं सांगितलं म्हणून याचा गैरफायदा घेऊ नकोस. आत्ताच याविषयी कोणालाही काही सांगू नकोस. तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? तसं नाही, मी आधी त्यांना भेटून येतो. येतो. आदित्य पण ना काहीतरी गोळ घालणार, काही ऐकतच नाही माझं. गुड मॉर्निंग. ए गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बस बस बस. थँक यू. हा काय काम होतं माझ्याकडे? आल्याला एकदम कामाचा विषय काढतोस. बस की जरा चहा पाणी घे, मग बोलूया. नाही नको थँक्यू, पण मी घरूनच इथे आलोय, त्यामुळे निघताना चहा घेऊन निघालोय. ठीक आहे. बर ठीक आहे, काय हरकत नाही. मी डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालतो. आम्ही एक फार मोठं प्रोजेक्ट तयार करतो, त्याचं संपूर्ण सिव्हिल कन्स्ट्रक्शनचं काम आम्हाला एका इंजिनिअरिंग फर्मला द्यायचं. आणि म्हणजे ह्याच्या आधी आमचे एका बरोबर टायअप होता, पण पहिल्यांदा खूप चांगलं काम केलं त्यांनी अर्थातच. पण बाकीचे आत्ताच्या आत्ता जे रिसेंटली काही प्रोजेक्ट्स, त्या क्वालिटीचे केले नाहीत ते. रादर त्यांनी वेळही पाळले नाही, त्यामुळं आता आम्हाला त्यांना हे प्रोजेक्ट द्यायचं नाही. ओके, मी काय हेल्प करू शकतो? सो बेसिकली आम्ही आता एक अशी फर्म शोधतोय जी आम्हाला उत्तम आणि वेळेवर चांगलं काम करून देईल.
आम्ही दोघं बोलत होतो तेव्हा मीराने तुझं नाव सजेस्ट केलं. मीराने सांगितलंच आहे आणि मी तुला ओळखतो. तू कॅपेबल आहेस. याच्या आधी तू असं एक उत्तम प्रोजेक्ट अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केलेलं आहे. म्हणून म्हटलं तुला ऑफर देऊन बघावं. तुला हे करायला आवडेल का? हा थँक यू सो मच तुम्ही मला कन्सिडर केलं. पण इतकं मोठं काम आणि अरे इतका काय विचार करतोय? ट्रस्ट मी, हे काम घेतलंस ना तर तुझ्या फर्मची प्रोफाईल इतकी स्ट्रॉंग होईल की यापुढे तुला छोटी मोठी कामं करायला वेळच उरणार नाही. सुवर्ण संधी आहे आदित्य, तुझ्या इंडस्ट्रीमध्ये नाव होईल तुझं. नाही नाही, पटतंय मला तुमचं म्हणणं, पण मला नाही जमणार. बोला काय झालं? हो चालेल चालेल चालेल, ठीक आहे. आपण श्रीखंड खाऊया आणि मज्जा करूया, पण हे सगळं उद्याचं काम पूर्ण झाल्यानंतर. हो सर. एक मिनिटही वाया घालवायचं नाही उद्या, कळलं? हे प्रोजेक्ट मला उद्याच्या उद्या मिळायलाच पाहिजे. येस सर, ते होईल. कळते तुम्हाला मी काय सांगतोय ते? येस. त्याच्यानंतरच मजा, श्रीखंड, सगळं. ओके चला. हो चल रे, मी पण निघतो. चला. चला उद्या भेटूया. येस सर. काय गरज होती त्या आदित्यला शहाणपणा करायची? सरळ ऑफर रिफ्यूज केली. असा वागतो जसा हा ओनर आहे त्या फॉर्मचा. पण तुला सांगू, तो ना फक्त टीम हेड आहे. इट्स ओके मधुरा, शांत हो, चिल. अगं कशी शांत होऊ मी? किती मोठी अपॉर्च्युनिटी होती, किती फायदा झाला असता यातून आपल्या सगळ्यांचा. आताही होईल, तू काळजी करू नकोस ग, मी आहे ना. त्याला नेहमी इतकं सरळ मार्गी वागायची काय गरज? ते काय मिळत काय ग याला? मधुरा, त्याने काहीतरी विचार करूनच हा डिसिजन घेतला असेल. हा काही विचार केलेला नाहीये त्याने. का नाकारलीस तू ती ऑफर? कारण मला ती नको होती म्हणून. का नको होती? हा नाही म्हणायच्या आधी एकदा तरी विचार करायचा ना, डोकं वापरायचं ना आदित्य. तर ठीक आहे, निदान त्यांना असं तरी सांगायचं की मी विचार करून सांगतो, तुम्हाला सरळ नाही काय म्हणून आलास तू. मधुरा, मला ती ऑफर नको होती म्हणून मी त्यांना नकार देऊन आलोय. आता परत मला विचारू नकोस. आदित्य, हे बघ, तुला खरंच काही कळत नाहीये का? किती मोठी अपॉर्च्युनिटी होती ती. आपण जर ती एक्सेप्ट केली असती ना तर आपल्याला त्यांच्या जवळ राहता आलं असत. त्यांच्या सगळ्या प्लॅनची माहिती मिळाली असती आदित्य आपल्याला. काय होणार होत त्याने? काय होणार होत हे बघ, असल्या या लुटूपुटूच्या लढाया करत ना काहीच अर्थ नाहीये. बकवास आहे सगळं. हो अच्छा, म्हणजे तुझ्या डोक्यात काहीतरी मोठं सुरू आहे का? सांग ना, सांग काय प्लॅन आहे तुझ्या डोक्यात? मी करते, मी आहे, आपण करूया, एकत्र करूया. बोल आदित्य, काय करूया? की मोठी संधी घालवलीस आणि आता पुन्हा पुन्हा तेच तेच काय ऐकवतेस तुम्हाला? आणि काय चाललंय तुझं? हे करूया, ते करूया, त्यांना त्रास देऊ, ही प्लॅनिंग, ती प्लॅनिंग, बस करत बस. अच्छा, म्हणजे तू आताही काही करणार नाहीयेस का? पुन्हा तेच. हे बघ, तू पुन्हा पुन्हा तेच तेच ऐकवणार अशी ना तर निघून जाईन मी इथून. हो जा ना, जा, निघून जा, मला गरज नाहीये तुझी. राहीन मी एकटी, राहीन इथे. मी समजू शकत नाही मला. ठीक आहे, राहीन मी एकटी, राहीन इथे. मधुरा शांत हो, कूल डाऊन. हा
तिने फक्त हे फोटोज आणि पत्रच नाही जाळले, तिने तिने त्या सुंदर क्षणांची राख केली आहे. प्रेमाची किंमत करणं तर लांबच राहिलं, अपमान केलाय तिने तुझ्या प्रेमाचा. तू समजतोयस ना तशी नाही राहिली आहे आता ताई. काय रे तू अजून रेडी नाही झालास? येणार नाहीस की काय ऑफिसला? तू पण अजून इथेच आहेस, तू नाही गेलीस ऑफिसला? हे काय निघतेच आहे मी. ए एक काम कर, चल पटकन रेडी हो, आपण सोबतच जाऊया. नाही नको, मला ऑफिसचं एक वेगळं काम आहे, ते झाल्यानंतर मी ऑफिसला येणार आहे. तू जा, तुला उशीर नको व्हायला, जा जा. नाही मलाही फार उशीर नाही होणार, अटली 15 मिनिट्स उशीर होईल. एक काम करूया, आपण तुझं काम संपवूया आणि सोबतच जाऊया ऑफिसला. नको, काय आहे की मला तिकडे लेटही येऊ शकतं आणि उगाच आपल्या दोघांमुळे ऑफिसची कामं नको खोळंबायला. जा तू. काय इतकं टेन्शन घेतोयस? आपण फोनवर सांगूया ना त्यांना. ऍक्च्युली ते काम मला एकट्यालाच करायचंय म्हणून. नक्की काय चाललंय आदित्य? हा ठीक आहे. मी इयरिंग्स घातले नाही. एक मिनिट, म्हणजे आज एक दिवस इयरिंग्स नाही घातलेस तर काय फरक पडणार आहे? अगं तुला उशीर होते, वाजलेत मग किती. हे बघ, मला इतकं का फोर्स करतोयस ऑफिसला जायला? फोर्स करत नाहीये मी, फक्त उशीर होऊ शकतो इतकंच म्हणायचंय मला. आले मी इयरिंग्स घालून. कधीच ऐकणार. बाय. मी होते पुढे, तू ये. हॅलो, हाय. मधुरा आत्ताच निघाली, तू येतेस का थोड्या वेळात? थँक्स, बाय. सॉरी, मी असं काही गडबडीत बोलावलं तुला. पण मला एक कळत नाही, मधुराला न कळवतात तू मला का बोलवलंस? मला तुझ्या एकटीशी बोलायचं होत, काही गोष्टी मला आपल्यातच ठेवायची. असं का? म्हणजे तिला समजलं तर काय बिघडलं त्यात? नाही नाही, हे सगळं मी तिला सांगणारच आहे, पण ही ती वेळ नाही. बर बोल, काय काम आहे तुझं? मला देवाशीष सरांबद्दल जाणून घ्यायचं. दादाबद्दल? पण नेमकं काय? म्हणजे सगळंच, त्यांचे हॉटेल्स, त्यांच्या कंपनीज, त्यांची काम करण्याची पद्धत, सगळंच. सगळंच तर तुझ्या डोळ्यासमोर आहे, मी काय सांगणार? हो पण या सगळ्याची प्रोसेस काय होती, म्हणजे त्यांनी हे सगळं कसं केलं, त्याबद्दल उत्सुकता आहे मला. नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात आदित्य? बर सांगते मी. दादामध्ये आधीपासूनच काहीतरी करून दाखवायची जिद्द होती,
आणि त्याने ते करून दाखवलं. सेल्फ मेड माणूस आहे तू. हा पण या सगळ्याची प्रोसेस काय होती हे जाणून घेऊन तू काय करणार आहेस? क्युरोसिटी. उद्या जर माझ्या फर्मने त्यांच्या फर्म सोबत काम करायचं ठरवलं तर त्यांचे त्यांचे गोल्स काय आहेत, त्यांचे टार्गेट्स काय आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत हे मला माहीत असायला हवं ना. म्हणून इनफॅक्ट काय नाव त्याच, वासू. वासू कोण आहे? म्हणजे त्याच आणि देवाशीष सरांचं कसं आहे? खर तर या दोघांविषयी मला जाणून घ्यायचं होतं. हा हो, त्यांनी अपॉइंटमेंट दिली का? ओके ओके, मी तर ऑफिसला यायला निघालेलोच आहे, पोचतो मग आपण भेटू आणि बोलू. हा ओके. मिस्टर कामत, हे न घेताच निघालात तुम्ही? अरे हा खरं, पण तू काय रोज रोज देणार आहेस का? हो का, नको करू का? तुम्हाला आवडत नाही का मी बनवलेलं? असं नाही, आवडतं मला, भयानक आवडतं. पण उगा तुला त्रास कशाला? किती कामं असतात, दगदग होते तुझी? काहीही दगदग होत नाही. हे बघा, तुम्हाला आवडत नसेल ना तर तसं स्पष्ट सांगा, मी नाही करणार, नाही त्रास देणार तुम्हाला. काय बोलतेस तू? मला काहीही त्रास होत नाही, मी तुझ्या त्रासाचा विचार करून, तुझ्या भल्याचा विचार करून बोलतोय. पर दे आता काय झालं, दे ना. हाँ बोला मिसेस कामत. सॉरी, मी डिस्टर्ब तर नाही केला ना? अजिबात नाही, तुझ्यामुळे मी कधीही डिस्टर्ब होत नाही. बोल. मला विचारायचं होत, त्या फर्मचं काम झालं का? मिळाली का कोणती फर्म? नाही, म्हणजे एकाला दिलंय, बघू तू काय करतोय कसं करतोय त्याच्यावर ठरवायचं मग. अच्छा ठीक आहे, चांगलं झालं. पण तुला एकदम फॉर्मचं कसं काय लक्षात आलं? काही नाही, सहजच, म्हणजे इतकं काही नाही. नाही नाही नाही, सहज नसणार, काहीतरी कारण असेल. बोल ना काय झालंय. नाही तसं काही नाही, पण मी सांगते तुम्हाला. तुम्ही रात्री घरी आलात ना की मी बोलेन तुमच्याशी. आता तुम्ही तुमचं काम करा. हा सांगित ना, तुझ्यामुळे काही डिस्टर्ब वगैरे होत नाही. बोल. हो नाही तसं काही नाही, अगदी सहज विचारलं मी तुम्हाला. हे बघा, माझं राहू दे, तुम्ही तुमची कामं करून घ्या, उगाच डिस्टर्ब नको व्हायला, चालू दे तुमचं काम. नाही नाही नाही, तुझं जेवण झाले का? हो मी जेवले. तुम्ही जेवलात का? आवडला डबा? कसं झालं होतं जेवण? तुझ्या आजचं जेवलं ना की त्याच्यानंतर मग काम करायला मूडच येत नाही, आणि एकंदरीतच कामाचा सगळा स्पीडच मंदावतो. काही बोलू नका, उगाच इतकी स्तुती करायची काही गरज नाही. हो माहिती का तुला हे सगळं असं तुझ्या जेवणामुळे होत? अच्छा ठीक आहे, मग आता उद्यापासून डबा नाही देणार मग, म्हणजे तुमची कामं तरी नीट होतील नाही का? तू म्हणजे ना डायरेक्ट टोकच बोलतेस ग, हे नाही तर ते. नाही नाही तसं काही नाहीये. चला मिस्टर कामत, तुम्ही तुमची कामं करून घ्या, नाहीतर आपण असंच गप्पा मारत राहू आणि मग तुमच्या तुझ्यामुळे माझा वेळ गेला, तुझ्यामुळे कामं कशी झाली असं सगळं बोलत बसाल तुम्ही. अजिबात असं काही होत नाही, आणि तुझ्या फोनमुळे आमच्या कंपनीचा वेळ वाया गेला किंवा माझा वेळ वाया गेला असं मी कधीही म्हणणार नाही. बर ठीक आहे, ठेवू मी आता. बाय बाय. फर्म बद्दल का विचारलं असेल? हा असो, आदित्य तर काही बोलला नसेल ना? ठीक आहे, बोलू नंतर. ऐक,
ए तू थांब, मीराला बोलो, ती आवरेल हे सगळं. मीरा ताई घरी नाहीये. कुठे गेली मग? मधुरा ताईंकडे गेल्यात त्या. मधुराकडे? कशाला? त्यांनी पुलाव बनवला ना आज, आणि मधुरा ताईंना पुलाव खूप आवडतो म्हणून त्यांना टिफिन द्यायला गेले. बापरे, फारच प्रेम तू चाललंय बहिणीवरच. नाही ताई, तसं काही नाही. मीराताईंच्या हाताचं खाल्लं नाहीये ना मधुराताईंनी इतक्या दिवसांमध्ये, म्हणून टिफिन घेऊन गेल्यात. मग काय तिच्या ऑफिसमध्ये गेलीये का मधुराच्या? नाही, घरी गेल्यात. एका तासात परत येतील असं म्हणाले त्या. मीरा पण ना, कोण सांगतं हिला असले उद्योग करायला? हा, काही गरज आहे का या सगळ्याची? काही नाही, दिखाऊपणा नुसता. वरवर सगळं दाखवायचं, मनात आतून वेगळंच काहीतरी असत. आई, असं का बोलताय तुम्ही? मी खोटं बोलतेय का? हा, आहेस तुझी मीरा ताई खोटारडी. तू जा, तुझं काम कर, हे सगळं माझ्या रूम मध्ये ठेव. जा. ठीक आहे. मधुरा घरी नाहीये, मग मीरा तिथे जाऊन काय करणार? आदित्य आहे नाही का घरी, त्यालाच भेटायला गेलीये. आता मजा येणार आहे.